नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारने सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी, नाना पटोले यांची मागणी. आरती सिंग या मला विनाकारण त्रास देतात, नवनीत राणा यांचा पोलीस कमिशनर आरती सिंग यांच्यावर आरोप. आणि नागपुरात सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड तक्रार निवारण शिबिराचे आयोजन, पत्रकार परिषदेत देण्यात आली माहिती. राज्यात सत्ता बदल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षांचे मंत्री, खासदार व आमदारांचे डोळे काढण्याची, हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. राज्य सरकारने अशा सत्ताधारी गुंडांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत लुंबिडी नगर परिसरात कुठल्याही प्रकारचे गुन्हे होऊ नये याकरिता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची सतत पेट्रोलिंग सुरू असून या भागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी रेकॉर्डवरील एका आरोपीला अटक केली आहे व त्याच्याकडून एक धारदार शस्त्र देखील जप्त केले आहे. तर ही कारवाई हेड कॉन्स्टेबल मुरलीधर अंबादे, NPC मुकेश यादव, NPC पंकज ठाकूर, PC शिवदत्त आडे आणि PC संतोष पांडे यांनी केली आहे. लुंबिनी नगर परिसरामध्ये कुठलाही गंभीर गुन्हा होऊ नये याकरता वरिष्ठांच्या आदेश आहेत की त्या भागात सतत पेट्रोलिंग ठेवावी. त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने एक इसम रोशन अशोक गेडाम वय 30 ते 35 वर्ष यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक धारदार शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही हेड कॉन्स्टेबल मुरलीधर अंबादे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल मुकेश यादव, पंकज ठाकूर व पोलीस कॉन्स्टेबल शिवदत्त आडे व संतोष पांडे यांनी केलेली आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याबाबतचा अधिक तपास चालू आहे. पाचपौली पोलीस ठाण्याअंतर्गत एक शारीरिक छळ करण्याचा गुन्हा उघडकीस आलाय, ज्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार नोंदवली होती की काही दिवसांपासून एक मुलगा तिला त्रास देतोय. तरुण व तरुणी हे काही दिवसांपासून एकमेकाला ओळखत होते, त्यामुळे आरोपीने तिचे काही फोटो काढून घरच्यांना दाखवतो असे म्हणत पाठलाग करत होता आणि हात पकडून छळ करण्याचा प्रयत्न देखील करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, तसेच पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. काल यातील फिर्यादी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगीने रिपोर्ट दिली होती की एक मुलगा तिला परेशान करतो. त्याच्यावरून पोलीस स्टेशन पाचपावली येते, कलम 354 ड पोक्सोमधले 8 आणि 12 कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जे फिर्यादी आणि जो आरोपी आहे यांचे 2021 ते एकमेकांना ओळखत होते. आरोपी याने तिला तिचे फोटो काढलेले होते, ते फोटो दाखवून तिला तुला तिच्या घरच्यांना सांगतो असं म्हणून ते जबरदस्ती करून चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता. तसं तिच्या वारंवार पाठलाग करत होता आणि माझ्यासोबत चल म्हणून तो तिच्या हात मुलीचा हात वगैरे पकडलेला होता. त्यावरून त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपी करण बडोले यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास हे PSI भार्गव हे करीत आहेत. पोलीस खात्यात अशी काही माणसं आहेत जी जाणून बुजून नवनीत राणाला कोणत्याही प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असतात. अमरावतीच्या SAP पोलीस कमिशनर आरती सिंग ह्या सुद्धा मला विनाकारण त्रास देत असतात. एक मुलगी अमरावतीहून बेपत्ता झाली होती, तिला शोधणं आमचं काम होतं, तिला आम्ही शोधूनच स्वस्त बसलो, हे आमचं काम आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. गुन्हे जे दाखल होत आहे, मला वाटते जे डिपार्टमेंटमध्ये काही मोजकीय लोक आहे जे नेतेप्रमाणे वर्दीचा गैरवापर करत आहे आणि मला असं वाटते जेही लोक या पद्धतीने काम करत आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने जेही केस रजिस्टर्ड करून घेत आहे. पण एक गोष्टी हे नक्की आहे की ज्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेली ते काम आम्ही इमानदारीने पार पाडलं. आमची मुलगीला त्यांचे आईवडिलाकडे
जे माझेकडे 3 तास रडत होते ते आई वडिलाकडे मी आणलं आणि सोपवलं. त्याच्यानंतर जेही कारवाया ज्यांना करायच्या, कारण डिपार्टमेंट आणि सी पी कमिशनर आरती सिंगचा इंटरेस्ट एवढंच आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला कोणाने कोणी माध्यमनी आपण त्यांच्यावर केस दाखल केले पाहिजे. तर मला वाटते हे सगळं गोष्टी खूप झालेल्या आणि नवनीत राणा या गोष्टीला घाबरणारी नाही आहे. जे सत्य आहे, जर मुलगी आमची कोणी जबरदस्ती आणि गुमराह करत असेल त्याला वाचणं हा माझं कर्तव्य आणि माझा अधिकार आणि मी ते केला आहे. मला वाटते एक छूट ते शिवसेनाची जिल्हा अधिकारी आहे, जिल्हा कार्यकर्ता आहे मला वाटतं, आणि त्यांना मी काही ओळखतही नाही. आणि जर ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली डी सी पी समोर, जी ज्यांच्या समोर मी डी सी पीला तक्रार केली, जर त्यांचे कुटुंब येऊन बाहेर जर तक्रार करत असेल तर मला वाटते जेन्युनपणे ते ऐकलं जाईल. आणि एखादी व्यक्ती ज्यांच्यावर स्वतःवर एवढे गुन्हे आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे. तर मला वाटतं मी जे लढाई लढत आहे ते न्यायासाठी आणि माझे लोकांच्या हक्कासाठी आणि नवनीत राणा ते लढणार आहे. त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेत असल्याचा आरोप अनेकदा भाजपवर करण्यात आला होता, परंतु आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून महाराष्ट्रातील पुण्यात येणारा मोठा प्रोजेक्ट गुजरातला जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी वेदांता ग्रुपला आणि गुजरातला शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारवर संतापही व्यक्त केला आहे. खोके सरकार राजकारणात व घराघरात फिरण्यात व्यस्त असल्याची टीकाही आदित्य यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात आलेला सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून केला आहे. वेदांता फॉक्सकॉननं आपला सेमी कंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्विटचा दाखला देत त्यांनी हा दावा केला. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. भारतात सेमी कंडक्टर प्रकल्प भारतात सुरू होत असल्याचा आनंद आहे, परंतु हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानं धक्का बसलाय. यापूर्वीचे फोटो ट्विट करत हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा दावा केला होता, परंतु त्यांचा हेतू वचनबद्धता हा प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर नेण्याची होती हे दिसते. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई MIDC यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्याबाबत सर्व अंतिम टप्प्यात आलं होतं असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. त्यासोबतच शिंदे फडणवीस सरकारवर टीकाही केली. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपलं स्वागत। विकासात्मक कामे करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना असलेल्या कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ विदर्भाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रवीण महाजन यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे। तसेच सचिवपदी मोरेश्वर ढोबळे, उपाध्यक्षपदी बी सी के नायर, पवन चौखानी यांची निवड करण्यात आली आहे। कोषाध्यक्ष म्हणून पियुष मुसळे असतील, सहसचिव म्हणून मिलिंद हिवलेकर काम पाहतील, सदस्यपदी रमन इलाके, हितेश बिसेन, शिरीष चक्रदेव, कमलेश लांजेवार, संदीप भोयर, संजीव शर्मा, रोशन खंगार असतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दक्षिण पश्चिम मतदार क्षेत्रामध्ये सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्ड तक्रार निवारण शिबिर घेण्यात आले आहे। या शिबिराकरिता पत्रपरिषद घेण्यात आली असून पत्रपरिषद याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नगर भूमापन क्रमांक 2 आणि मधील येणाऱ्या मौजा अंतर्गत सिटी सर्वे आखीव पत्रिका प्रॉपर्टी कार्डबद्दल रविवार 18 सप्टेंबर सकाळी 10 ते 3 पर्यंत तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मौजा बाबुलखेडा अंतर्गत धनोजे कुणबी सभागृह, सांकेत नगर, सुयोग नगर चौक येथून रविवारी या शिबिराचा शुभारंभ होईल। विशेष म्हणजे या शिबिरात न्यायालयीन प्रविष्ट प्रकरणे वगळता अन्य सर्व प्रकरणांच्या तक्रारीची सुनावणी करून त्याची सोडवणूक केली जाणार आहे। सिटी सर्वे प्रॉपर्टी कार्डबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात, यासाठी त्यांना सतत नगर भूमापन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात। नागरिकांना नगर भूमापन कार्यालयातील कामाचा सारखा होणारा त्रास, कामातील प्रलंबितता, कागदपत्राच्या त्रुट्या यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। आपले महाराष्ट्र राज्य के लाडले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस इनकी संकल्पना से ये शिबिर साकार होने जा रहा है। आने वाले 18 सितंबर से तो 12 अक्टूबर तक ये शिबिर 10 जगह आयोजित किया गया है। अनेक प्रकार की समस्याएं तकरार लेके देवेंद्र जी के पास लोग नागरिक जाते थे और उसमें से उनको पता चला कि जनता को काफी तकलीफ हो रही है, बहुत जल्दी समस्या सॉल्व हो नहीं रही, सालों साल लग रहे हैं। तो इसका उन्होंने दखल ली और उन्होंने हम सबको कार्यकर्ताओं को, मैं इस शिविर का मुख्य संयोजक संदीप गवई माजी नगर सेवक और हमारे साथ साहेबराव जी इंगळे ये सहसंयोजक, आशीष जी पाठक सहसंयोजक और साथ में सभी हमारे पदाधिकारी यहाँ पर उपस्थित हैं। हम सब लोगों के नेतृत्व में ये शिविर का आयोजन किया गया है। तो आने वाले समय में लोगों को आखिव पत्रिका नहीं मिलती, वहाँ पे बहुत बड़ी दलालों की रैकेट है और बहुत लोग यहाँ पैसे की डिमांड करके रोकते हैं और अधिकारी भी उनको किसी प्रकार का समाधान कर नहीं पाते और सालों साल उनको आखिव पत्रिका से वंचित रहना पड़ता। इस समस्या के लिए हमने समाधान शिविर का, तकरार निवारण शिविर का आयोजन किया है। उसकी सविस्तर माहिती हम लोगों ने आपको प्रेस नोट के माध्यम से तो दी हुई है। तो इसका उद्घाटन 18 सितंबर को बाबुलखेड़ा मौजा से शुरू हो रहा है और 12 तारीख को इसका समापन होगा। सर कितनी टीम रहेगी इसमें शामिल? सरकारी शिविर होने के कारण सिटी सर्वे नंबर 2 और 3 जिस मौजा में आता है वैसा उस हिसाब से 25 लोग कम से कम अधिकारी वहां पर रहने वाले हैं और वो इस शिविर में सब लोगों की तकरार निवारण करने का पूरा प्रयास करने वाले हैं। और उसके बाद भी अगर लोगों की भीड़ ज्यादा बढ़ती है तो और अधिकारी भी आने वाले हैं, ऐसा उन्होंने हमको आश्वासन दिया। वीकेबी न्यूज साठी कैमेरा पर्सन रोशन बोकड़े सह वैद्यही चव्हाण यांची रिपोर्ट। गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन मोठ्या जल्लोषात डीजेच्या तालावर करण्यात येते, तर यंदा देखील सतनामी समाज कृष्णापुरा वॉर्डतर्फे काढण्यात आलेली भव्य रॅली कृषी उत्पन्न बाजार समितीचे भक्तगण सुरेश अग्रवाल, चेअरमन चुन्नीलाल बेंद्रे, उपसभापती धनलाल ठाकरे, अरुण दुबे, सुरेश जोशी आदींच्या हस्ते भव्य रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली होती। Oh, my God.
ठाण्यांतर्गत परसवाडा कामठा येथील महेंद्र गजभिये यांना पत्नी व मुलासह 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जादूखोर म्हणून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तर याची तक्रार नोंद न केल्याने गजभिये यांनी पोलिसांवर जातीवादाचा आरोप केला आहे. माझ्या जीवाला धोका असून सुद्धा आरोपी मोकाट फिरत आहेत. मी जागोजागी भांडी विकतो. कुटुंबाला धमकवण्याची भीती असतानाही प्रकरण दाबले जात आहे. त्यामुळे 10 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत त्यांची व्यथा सांगितली. लवकर न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील विधानसभा अध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी दिलाय. मेरे को जादूकोर बोलते, तू जादूकोर है करके. अच्छा. हाँ, मेरे मोहल्ले के लोग. अच्छा. गौरव पटले, उसकी बहन रूमरी थी, और रूमती हुई अपने बहन को मेरे घर पे लाया. हाँ, तू जादूकोर है, तू जादू करता है, तू मेरे बहन को सुधार के दे. उसके साथ में आकाश सेंडे भी साथ में आया था, और जो ताज महती की जो दीक्षा देता है वो राजेंद्र कावड़े, वो भी आए थे, और उनके साथ में करीब 30 से 40 लोग मेरे घर पे आए थे. मैं अपने घर पे खड़ा था. अच्छा. हाँ, मैं अपने घर पे खड़ा था दरवाजे के आगे. वो आए और मेरे पे रेस हुए और मेरे को बोलने लगे, तू जादू कर रहा है, तू जादू करता है, तू मेरे बहन को सुधार के दे. तो मैंने बोला कि भैया मेरे को जादू मंत्र आता नहीं, मैं तेरे बहन को कैसे सुधार के दूँ. तो आकाश कावड़े, आकाश सेंडी बोलता है और राजेंद्र कावड़े बोल रहा है, तू जादू कर रहा है, तू जादू करता है, तू उसको सुधार के दे. तो मैं रोते बिलखते उनको समझाया, रोते बिलखते समझाया मैंने, फिर भी वो नहीं समझे. और फिर बाद में मेरे लड़के ने जब वीडियो बनाना चालू किया तो ये अपने आप वो जाने लगे. इसके मेरे पास में वीडियो भी है. गौरव पटले ने और आकाश सिंडे ने इन्होंने मेरे को मारे, मेरे को हाथ मुक्के से मारे, और मेरे मिसेस पे भी रेस हो गए, और मेरा जो लड़का है उसको भी मारे, मछिंदर गजबी को भी इन्होंने मारे कि तू जादू करता है, तू जादू कर रहा है, और तुम्हारे बोलने का कोई अधिकार नहीं है ऐसा. फिर मैं उस दिन पुलिस में नहीं गया. शाम हो गई थी सर, शाम के 5 बज गए थे. तो शाम के 5 बजे घटना आई है. तो ये इन बातों को चर्चा करते हुए मैं सरपंच से मुकर दाम पुलिस पाटिल जो भी अपने गांव के जो मानवीय आदमी आते हैं उनको मैंने पूछा कि भैया ये वीडियो देखो और वीडियो के दायरे में मेरे को बताओ कैसा करना है, क्या करना है. तो उन्होंने बोले कि तुम्हारा ऑलरेडी तुम्हारा जो सबूत है, तुम्हारा वीडियो है भैया, तुम्हारी हम कोई सुरक्षा नहीं कर सकते और हम तुमको कोई सुरक्षा नहीं दे सकते, आप रिपोर्ट कर सकते हो. मैं उस रात को सर रुक गया, उस रात को रुका मैं, और 21 तारीख को सर मैं रावणवाड़ी पुलिस स्टेशन गया. रावणवाड़ी पुलिस स्टेशन जाने के बाद मैंने रिपोर्ट दिया. रिपोर्ट देने के बाद में उन्होंने NUC वगैरह दिए मेरे को कि सर आप ये NUC पकड़ो. उन्होंने बयान लिए मेरे से लिए, मेरे बच्चों से लिए, मेरे बीवी से बयान लिया सर. और उसके बाद में आ गए. आने के बाद में सर दूसरे दिन डाउनवाड़ी के 2 पुलिस वाले आए और उन्होंने मेरे को बोले कि गजबिये जी, बोले घटना कहाँ की है. सर बोला ये मेरे घर के सामने की, मेरे दरवाजे के आगे की. तो ठीक है, बोले गजबिये जी तो आपको बोले पुलिस स्टेशन आना है. ठीक है, वहाँ मैं पुलिस स्टेशन आ रहा हूँ. मध्य रेल्वे प्रशासनाच्या हिटलरशाहीमुळे हजारो विद्यार्थी, नौकरदार, व्यापारी, गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच अनेक परप्रांतीय गाड्या बंद केल्याचा निषेधार्थ बहुजन समाज पक्षाच्या वतीने आज गोंदिया स्थानकासमोर भव्य निदर्शने करण्यात आली. 2 वर्षांपासून सामान्य नागरिक कोरोनामुळे प्रचंड महागाईने हैराण झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दररोज शेकडो कोळशाने भरलेल्या गाड्या छत्तीसगड येथे पाठवल्या जातात. रेल्वेचे फारसे काम नाही, मात्र अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. भांडवलदारांकडे कोट्यावधींचा कोळसा, त्यात अनेक बेरोजगार गेल्या काही महिन्यांपासून नोकरीच्या परीक्षेला बसू शकले नसल्यामुळे 13 सप्टेंबर रोजी गोंदिया बाजार रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करून रेल्वे परप्रांतीयांचे प्रचंड हाल होत आहेत. दुपारी 1 वाजता DRM बहुजन यांच्या नावाने निवेदन देण्यात येणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पंकज वासनिक, जिल्हाध्यक्ष दिनेश गेडाम, उत्तर मेश्राम नरेंद्र मेश्राम, छोटू बोरकर, संदीप मेश्राम, सतीश पारधी, सुनील डोंगरे, अशोक कांबळे आदी प्रयत्नशील आहेत. VKB न्यूज साठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट. तर VKB न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.